व्यवहार बेकायदेशीर नाही असं महसूल विभागाने आधीच स्पष्ट केलेलं आहे. या जमिनीच्या संदर्भात वारंवार खुलासे करत असताना मी आजही हे सांगतो आरोप करणाऱ्यांना की या संदर्भामध्ये किती रुपये दिले, केव्हा तुम्ही जमीन संपादित केली, या संदर्भातला पुरावा आजही त्यांनी द्यावा. आता हे दुरावे देण्याच्या संदर्भात पुढे येणारच आहे, परंतु काहीतरी चुकीचे सांगितली माहिती. ज्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या संदर्भामधला विषय हेमंत गावंडेंनी काढला, ती त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर कॉलेजची जमीन, पूर्ण गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजची जमीन या व्यक्तीने बनावट कागदपत्र तयार करून त्याच्या नावावर लावली, सातबाराच नावावर करून टाकला पुण्याच्या गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजचा. आणि त्याची तक्रार पोलीस स्टेशनला आमच्या डीनने दिली, अधिष्ठाताने दिल्यानंतरसुद्धा पोलीस त्या तक्रारीची चौकशी करत नव्हते, एफ आय आर करत नव्हते. आणि त्या ठिकाणी कृषीमंत्री म्हणून मी पोलिसांना त्या ठिकाणी सूचना केली, त्याने म्हटलेलं की निर्देश दिले, मी सूचना केली की एवढा मोठा घोळा आहे, 400 कोटी रुपयाचा आहे TDR इतकी जमीन, आणि माझ्याच सरकारची माझ्या खात्याची जमीन जर कोणी हडप करत असेल तर मी काही त्याला आरती वाढा असं तर सांगू शकत नाही. आणि त्यामुळे एफ आय आर दाखल करायला लागला. त्या याच्यानंतर चौकशी सिद्ध झालं की ह्यांनी बनावट कागदपत्र केलेले आहे, त्यामध्ये अपिलामध्ये गेल्यानंतर त्या संदर्भामधली जमीन सरकारकडे परत आली, हे 400 कोटी रुपयाची जी सातबाराचे उतार त्याच्या नावावर लागलेली होती, म्हणजे त्या सरकारचं हे जोपासायचं आहे. असे अनेक बेछूट आरोप काल कोणी तांडेल लागलं त्याचा आरोप केला, एकही परवाना या संदर्भामध्ये आम्ही दिलेलाच नाही आहे. जर परवानाच दिलेला नाही त्या संदर्भामध्ये तर कोटी मागितलं आणि 10 कोटी उठवले जेपके लावली टाळ्याला असा जो प्रकारमधल्या कालखंडात झाला, जे प्रस्तावापूर्वी गजानन पाटलाच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगता तो प्रस्तावच माझ्याकडे प्रलंबित नव्हता, तो प्रस्तावच मी नाकारलेला होता. 25 फेब्रुवारीला हा प्रस्ताव नाकारला आणि मे महिन्यामध्ये जर दोन तर मला पैसे मागितले या संदर्भामधले. म्हणजे यामध्ये जे जे तथ्यहीन आरोप आहे वेगवेगळे मी अनेक सांगू शकेल यामध्ये. आणि मी पहिल्या दिवसापासून TV जाऊनसुद्धा हे सातत्यानं सांगितलेला, एक ठोस पुरावा द्या, या ठिकाणी एक क्षणभरसुद्धा राहण्याचा मला अधिकार नाही. जर ह्या संदर्भातले पुरावे आले ठोस तर एकसुद्धा क्षण मी याच्यावर राहणार नाही, वारंवार सांगूनसुद्धा जी ट्रायल चाललेली आहे यामध्ये. आणि या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टी आणि सरकारला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करण्याचं जे चालू आहे यामध्ये, म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या माध्यमातून चौकशी होऊन जशा काही पूर्वीच्या कालखंडामध्ये नितीनजी गडकरी आहेत, अडवाणी जे आहेत, त्यांच्यावरही आरोप झाले, तर चौकशीमध्ये त्यात तथ्य नाही असं आढळून आलं आहे. आणि तशा स्वरूपाची चौकशी व्हावी. राज्य सरकार म्हणून ज्या ज्या खात्यांचा कारभार मी केला त्या खात्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले. सरकारच्या माध्यमातला आज महसूल, कृषी, पणन वगैरे या खात्यांचे 119 निर्णय मी घेतले या संदर्भामध्ये. या निर्णयाचा फटका बऱ्याच जणांना बसलासुद्धा. ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतो तर काही स्वार्थी लोकांना त्याचा चटका बसत असतो. वक्फ जमिनीच्या संदर्भामध्ये कठोरपणे निर्णय मी घेतला की या साऱ्या जमिनी ज्या आहेत त्या वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी आहेत. कुणी जर याच्या गैरकायदा खरेदी केली असेल त्या सर्व परत घेण्याच्या संदर्भामधला GR मी काढला. ज्यांनी ज्यांनी या बेकायदेशीर घेतलेल्या जमिनी आहेत त्या संदर्भामध्ये नक्कीच फटका बसणार आहे. पुण्यामध्येही अनेक जमिनी अशा आहेत की त्या जमिनी बेकायदेशीररित्या बनावट कागदपत्र तयार केले म्हणून मी त्या सरकार जमा केल्या. अगदी येरवड्याजवळची 10 एकर जमीन ही मागच्याच महिन्यापासून प्रक्रिया करून ती सरकार जमा केली. आता अशा कालखंडामध्ये हे जे आहे प्रकार, तर हे प्रकार करत असताना शासनाची एक भूमिका मी स्पष्टपणे आणि कठोरपणे मांडली. मी सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेरसुद्धा माझी भूमिकाही स्पष्टपणे मांडत आलेलो आहे. आणि त्याच्याही मुळे अनेकांचे मला दुखावत आहे त्याची मला जाणीव आहे. परंतु या ठिकाणी पक्षाच्या हितासाठी आणि माझ्या पक्षाच्या विस्तारासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते आयुष्यभर मी केलेलं आहे. आणि या माध्यमातून आज 40 वर्ष जे राजकीय जीवन माझं आहे ते कुणीतरी या मीडिया ट्रायलच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांच्या मधलं डॅमेज करू पाहत असेल तर जे कोणी असतील जे काही आहे ते समोर आले पाहिजे. आणि या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मी पुरावे मागितले आहे. आत्ता या संदर्भामध्ये काही चौकशी करावी अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. मी सांगणार आहे की तुमच्याकडचे जे पुरावे असतील ते तिथं द्या, कागदपत्रासहित द्या. माझ्याजवळचे जे कागदपत्र आहे मी वारंवार माझ्या फेसबुकवर टाकलेले आहे. एकनाथ खडसे BJP
म्हणून माझा फेसबुकचा काहीही आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही सगळे कागदपत्र पाहू शकता. निवडणुकीच्या कालखंडामध्ये दिलेलं ॲफिडेविट पाहू शकता. त्या भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये MIDCNEच काय लिहिलेलं आहे, MIDCNEच स्वतः लिहिलेलं आहे, त्याचे CO वगैरेने स्वतः लिहून दिलं आहे सही सिक्क्यानिशी की ही जमीन भूसंपादन केलेली नाही, या जमिनीचं पेमेंट दिलेलं नाही, ही जमिनीच्या संदर्भामध्ये पेमेंट मिळावं म्हणून जो मूळ जमीन मालक आहे त्याने मायनाने उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला 2015 की तुम्ही 48 वर्ष झाले माझी जमीन अडकून ठेवली, रुपयासुद्धा मला देत नाही, पेमेंट द्यावं म्हणून हायकोर्टात दावा दाखल आहे आणि जोपर्यंत हायकोर्टाचा त्याच्यात निर्णय होत नाही तोपर्यंत या संदर्भामध्ये त्याने त्या संदर्भामध्ये या मागणीच केलेली की मला पैसे द्या, तेही दिलेले नाही. मग उद्योग विभागाचाच एक GR आहे 1995 की कोणतीही कारवाई संपादनाच्या संदर्भामध्ये 2 वर्षाच्या जर पूर्ण झाली नाही तर ती कारवाई जे अवॉर्ड आहे ते आपापच लॅप्स होतं, हा सरकारचा नियम आहे. हा काही सरकारी जमीन खरेदी केली आणि तुमच्या पदाचा दुरुपयोग केला अशातला नाही, व्यक्ती टू व्यक्ती झालेला व्यवहार आहे. जर ती खरंच MIDCNEच्या मालकीची असती तर MIDCNEचं नाव मध्यस्थितीत आलं असतं. इतर हक्कामध्ये जे गेलेलं नाव आहे त्या ठिकाणी ते इतर हक्कामध्येही त्याच्या संमतीशिवाय एकतर्फी टाकलेलं नाव आहे अशी तक्रार त्याने ज्यावेळेस इतर हक्कामध्ये जमिनीचं नाव टाकलं त्याच वेळेस केलेली आहे, त्याच वेळेस त्याने केली, आज नाही केलेली. म्हणजे कुणाची जमीन जबरदस्तीनं घ्यायची आणि 48 वर्ष त्याला फिरवत राहायचं ही जी त्याची तक्रार होती तर त्यानुसार ही जमिनीचं काय याचा उपयोग केला, जे काही असेल नसेल, जे आरोप असतील नसतील ह्याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. राज्याच्या विधानसभेमध्ये सातत्यानेच या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे. अनेक कायदे मी या संदर्भामध्ये जे कधी 50 वर्षात झाले नाहीत अशा कायद्यांमध्ये मी बदल केला. शेतकऱ्यांच्या आकारपड जमिनी परत देण्याचा विषय असो का वारसाच्या नोंदी करत असताना स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय असो का त्या संदर्भामध्ये येण्याची परवानगी रद्द करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय असोत, कितीतरी 119 निर्णय जे आहेत हे फास्ट निर्णय इतक्या वेगाने निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या मान्यतेने आणि विधानसभेच्या मान्यतेने कायदे बदलवून टाकले. ज्या ठिकाणी असं सक्रिय हे करत असताना आत्ताही कुणी म्हणत होतं की नाथभाऊ अज्ञातवासात गेले, काय काय बातम्या दाखवत होते, नाथभाऊ अज्ञातवासात जाण्यासारखा काही पांडवांसारखा हे नाही आहे, मी एवढा मोठा नाही आहे. यामध्ये मला हे माहिती होतं की कृषीमंत्री म्हणून आता हे 15 दिवस चालले, आम्ही त्याच ठिकाणी डिस्टर्ब होतो. कृषीमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती या ठिकाणी की बियाणं द्यायचं आहे, मोफत बियाणं द्यायचं आहे, खतं मला पुरवायचे आहेत, हंगामपूर्व पेरणीपूर्व जे काही व्यवस्था करायची आहे ते मला करणं अर्जंट होतं आणि ते करणं गरजेचं आहे. नाहीतर ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी मीडिया मला जेवूही देत नव्हतं, त्या ठिकाणी मीडिया मला असा हा हे की 24 तास माझ्या घरावर दरवाजेच असले की एखादा चांगलाच दाऊदचा गुंड या ठिकाणी आलेला आहे, कारण दाऊदशी माझा संबंध असल्याचा आरोप मधल्या कालखंडात झाला. त्याच्यामध्ये हे सिद्ध होऊ शकलेलं नाही दाऊदच्या. वारंवार पोलिसांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचा दाव कॉल इंटरनॅशनल कॉलच आलेला नाही किंवा कॉलही गेलेला नाही आहे, बनावट आहे. आणि जो हॅकिंग करणारा हॅकर आहे, हॅकर म्हणजे काय, चोर, त्याचा अर्थात चोर आहे, त्या चोरावर तुम्ही विश्वास ठेवता, याने केलेला आहे. आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचे सारी साईट हॅक करणं हा गुन्हा नाही आहे, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे या संदर्भामध्ये. आणि वारंवार तशा स्वरूपाच्या दाखवत असताना मी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या हॅकिंग बिकिंग या प्रकाराचे ATSच्या माध्यमातून तुमची चौकशी सुरू आहे. त्या बरोबरीला ज्या ज्या लोकांनी या संदर्भामध्ये आरोप केलेले आहेत त्यांच्याकडचे पुरावे घ्या, आणि जर ते पुरावे नसले त्यांच्याकडे आणि सिद्ध झालं नाही तर त्यांच्यावरही कार्यवाही करा. कुणाला बदनाम करण्याचं त्या ठिकाणी जर कोणी ठरवून केलं असेल तर ज्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला दिशाभूल करण्यासाठी आणि जे काही याला असतील खोटे नाटे आरोप करणं त्याचा पुरावा न देणं याच्या संदर्भात आता गंभीर आहे देशद्रोहाच्या संदर्भामधला हा, त्यामुळे त्याचीही चौकशी करून जे कोणी असतील यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण अफवा पसरवणं, देशाची बदनामी करणं, पाकिस्तानबरोबर हॅकिंग करणं हा गुन्हाच आहे कायद्याच्या दृष्टिकोनातनं. आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना ही विनंती केली या ठिकाणी की इतके वर्ष झाले मी मेहनतीनं कष्टानं या पार्टीसाठी काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानतो आमच्या अध्यक्ष महोदयांचे की भारतीय जनता पार्टी भक्कमपणे नाथाभाऊच्या पाठीशी उभे राहिले आहे, उद्याही राहणारच आहे असं त्यांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे पक्ष म्हणून माझ्या पाठीमागे भक्कमपणे आज उभा आहे
आणि या माध्यमातून मला विश्वास आहे माझ्या या राजकीय जीवनामध्ये अनेक आरोप झाले आहेत त्या संदर्भामध्ये, परंतु निव्वळ माणसाला बदनाम करण्यासाठी जर दिशाभूल करणे म्हणजे की 15 दिवस मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा याच्यात ज्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या आलेल्या आहेत त्याच बाजूला जर पुरावे छापले असते तर मला अधिक आनंद वाटला असता. यामधून मी आपल्या ह्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना हे विनंती केली आहे की सर्वंकष चर्चा व्हावी, चौकशी व्हावी. भारतीय जनता पार्टीने नेहमीच नैतिक मूल्यांचं या ठिकाणी पालन केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस गडकरी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील का अन्य कोणी असतील त्यांच्यावर अशा स्वरूपाचे आक्षेप आणि आरोप झाले त्या संदर्भामध्ये त्यांनी पदावर दूर राहणं पसंत केलं आणि जोपर्यंत अशा स्वरूपाच्या आरोपामधलं निर्दोषित्व सिद्ध होत नाही तोपर्यंत पदावर येणं हे अनुचित आहे ही भारतीय जनता पार्टीची धारणा आहे. आणि त्यामुळे हे आरोप दिशाभूल करणारे असले, बेछूट आरोप असले, एखाद्याला व्यक्तिगत बदनाम करणारे आरोप जरी असले तरी या संदर्भामध्ये मी आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की मला माझ्या पदाचा राजीनामा द्यायची इच्छा आहे. त्या संदर्भामध्ये इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी माझा राजीनामा देणार आहे आणि जोपर्यंत या संदर्भामधले चौकशी होऊन तथ्य समोर येत नाही तोपर्यंत या पदावर मी राहणार नाही असंच मी सांगितलेलं आहे. पण माझी ही खोल मी सांगितलं आहे की सखोल चौकशीपर्यंत जाईन. मी दररोज हे सांगत आलो आहे TV वर, दररोज प्रत्येक वेळी सांगत आलो, एक पुरावा द्या. कालही मी तेच सांगितलं, एक पुरावा द्या, सोडून देतो. पण पुरावे द्यायचे नाही, एखाद्याला छळायचं, मानसिक छळायचं, मीडिया ट्रायल चालवत राहायचे हे मला वाटतं की योग्य नाही आहे. आणि अशा स्वरूपाचे याला भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं जे कोणी कटकारस्थान केलेलं आहे या चौकशीमधून बाहेर येईल असा मला विश्वास आहे. चला माझा प्रश्नोत्तर नाही. आपण बघितलं की माझ्यावरचे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत असं खडसे यांनी ह्या पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं देखील त्यांनी ह्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे. राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच वेळी हे सगळं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सगळे आरोप हे तथ्यहीन असल्याचं देखील या चौकशी अंती समोर येईल. माझ्यावर झालेली ही मीडिया ट्रायल आहे हे देखील त्यांनी इथे नमूद केलं. राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकूणच या आरोपांचं समर्थन किंवा खंडन केलं असं म्हणू शकतो. आणि ह्या आरोपांनंतर त्यांनी असं सांगितलं की आरोपातील खोटं किंवा तथ्य जे काही आहे ते समोर येईल आणि ही माझ्यावर झालेली मीडिया ट्रायल आहे असंही खडसे म्हणाले. सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या आरोपांची चौकशी व्हावी अशी देखील मागणी केलेली आहे. राजीनाम्यानंतर खडसे यांनी ही मागणी केलेली आहे. चौकशीतून आरोपातील सगळं सत्य आहे ते समोर येईल. माझ्यावर झालेले आरोप हे तथ्यहीन नाही असं देखील त्यांनी ह्यावेळी स्पष्ट केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.